युवराज तुमच्याशी वाईट वागलो, चुकलो चुकलो मी युवराज, माफी द्या मला युवराज, माफी द्या. थोडा थोडा समोराजा समोराजा माफी मागतो थोडा मला. अरे चल भरली थोडा अटका. अरे सोडा 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 मग तुला. अरे सोडा पंत 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 वाचवा पंत वाचवा मला पंत 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 सोडा मला सोडा. पेशवंत पेशवंत मला वाचवा वाचवा पेशवंत पेशवंत सोडा सोडा. हिरोजीराव 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 वाचवा मला हिरोजीराव वाचवा मी माफी मागतो. पण ते शिक्षा नको मला. शिक्षा कुठली झाली आहे? मी पुन्हा एकदा सांगतो, शंभूराजांच्या अटकेच्या निर्णयाच्या मी ठाम विरोधात आहे. पण पंतांची हिम्मत होते का सहमती देण्याची? आमची सहमती नाहीच, पण आम्ही तुमचा आदेशही डावलणार नाही. मजकूर सांगा, मी लगेचच खाली ते लिहून देतो. शंभूराजांच्या अटकेचा खलिता लिहायचा आहे. काय खलिता? तुम्ही लिहू नका आणि सिंहासनाचा अवमानही करू नका. म्हणजे खलिता लिहितील ते तुमचे चिरंजीव औजी पंत. पन्हाळगडी आलेले खलिते पोहोचल्याची खबर सुद्धा आम्हाला दिली जात नाही, याचा अर्थ काय होतो? युवराज खामोश. याचा अर्थ आबासाहेब गेल्याची खबर आमच्यापासून लपवायची होती. तुम्ही मोगल धारजिणे आहात. तुम्ही कितीही म्हणालात ती राजकीय खेळी होती तरी आम्हाला ते पटणार नाही. तुम्ही उर्मट आहात, कोपिष्ट आहात. जे मोगलांमध्ये जाऊन राहिले, ज्यांच्या जाण्यामुळे महाराजांना खाली बघावं लागलं, त्यांचं नाव तरी कशाला घ्यायचं आता? पण तुम्ही होतातच की मंचाकारोहण सोहळ्यात? होतो, पण माझं लक्ष नव्हतं. महाराजांचं दुःखच एवढं होतं मला, मला काय बी सुचत नव्हतं. म्हणजे मंचकारोहणाविषयी तुम्हाला फारस काही ठाऊक नव्हतं? नाही नाही. एक गोष्ट लक्षात ठेव दादा, सगळ्यांचा विरोध होईल पण आपण मात्र मागे हटायचं नाही. महाराणी साहेबांना राजमातेची गाजर दाखवायची आणि आपला कार्यभाग लवकरात लवकर ओळखून घ्यायचा. महाराणी साहेब अहो काय करता आहात? तुम्ही खलिता पाठवतात पन्हाळगडावर? हो, तुमच्या पाया पडतो. असला खलिता पाठवून सुखाचा ऐरावत रोखू नका. मोगली धारजिणा शंभूराजांनी गादीवर बसावे, त्याऐवजी आपले युवराज राजाराम राजे गादीवर बसावे, असे माझे स्पष्ट मत आहे. ते रायगडावर येण्याऐवजी आपण पन्हाळगडी जावं आणि शंभूराजांना अटक करावी. युवराज क्षमा, पण या अपराधाकरता कडी लोटाची शिक्षा फार मोठी आहे. बिलकुल नाही कविराज, माल सावंत त्याच योग्यतेचे होते.
खरं तर कडेलोटाची शिक्षा सुद्धा त्यांच्यासाठी कमीच आहे. हा युवराज, लेकिन तो स्वराज्य के सरदार है. नाही कविराज, स्वराज्याचा सरदार हा एवढा असा मग्रूर नसतो. त्याची नजर कधी भुई सोडत नाही, तो रयतेस तकलीफ देत नाही, आणि मुख्य म्हणजे तो राजकारण फंद फितुरी यापासून चार हात दूर राहतो. माल सावंत शिवविचार विसरले, ते भविष्यात घातक ठरू शकले असते. त्यांची वाणी, त्यांचे विचार, त्यांची नजर विषारी बनली होती. तरी सुद्धा माणुसकीच्या नात्यानं आम्ही त्यांना अपराध कबूल करून माफी मागा असं म्हणालो होतो. ऐकलं नाही त्यांनी. मग आज मध्यान्ह रात्र कडेलोट होणार. लोकांना म्हणावं आजवर या शंभूच शुभंकर रूप पाहिलं, आता भयंकर रूप पहा. तुम्ही पाहणार कडेलोट? जी जी नाही युवराज. प्रल्हाद पंत पुढचा आरोपी. जी युवराज. कोण आहे ते वाचून दाखवा. क्षमा असावी युवराज, परंतु सूर्यास्त होण्यास आला आहे. निवाड्याच्या कामकाजाची वेळ संपली आहे. ठीक, बाकी कारस्थान्यांचा उद्या निवाडा होईल. साहेब, उद्या सत्रेवर घेऊन या सगळ्यांना. जी. चला, चांगलं झालं. शुभारंभाचा नारळ फुटला. जे आता उद्या मजे येणार. उद्या मोठ मोठ नारळ फुटणार. थोरल्या बाई साहेब, निवाड्याच्या कामकाजाला सुरुवात झाली. तुम्हाला सूड तर म्हणायचं नाहीये ना. आपलं मूल आहे ते सूड कसा घेईल तुम्हाला खात्री आहे? हो, आणि तुम्हालाही असेलच, असायलाच हवी. म्हणजे आता जो होईल तो निवाडाच होईल. माल सावंतांचा झाला तसा उर्मटपणा आणि मग्रूरपणा हातापाया सकट छाटला जातो हा इतिहास तुम्ही देखील जाणता. शंभूराजांनी तेच केलंय. आता बघा तुम्ही, लोक कौतुक करतील शंभूराजांचं, आणि आता ह्यातून कोणी सुटेल असं वाटत नाही आम्हाला. तुमचा रोख कोणत्या दिशेनं आहे? आमचा रोख कसला हो आणि दिशा देखील कसली. आम्ही फक्त एवढंच सांगायला आलोय की तुम्ही शंभूराजांशी बोलायला चला. आम्ही? हो थोरल्या बाई साहेब, तुम्ही. आता आमचं येणं योग्य ठरणार नाही. जायचं होतं तर ते माल सावंतांच्या निवाड्या अगोदर जायला हवं होत. नका विचार करू तुम्ही, चला. थाकत्या बाई साहेब. हो थोरल्या बाई साहेब. नको, आता कसं जावं? महाराणी म्हणून नाही. मग? आणि राजमातोश्री म्हणून पण नाही, पण एक आई म्हणून तरी चला. शंभूराजे ऐकतील. तुम्ही बोला. आता फक्त जाण्याचा आणि भेटण्याचा अवकाश. आमचं मन आम्हाला सांगतंय, ते ऐकतील, नक्की ऐकतील.
माफी द्या युवराज, युवराज मला माफी द्या, चुकलो चुकलो मी, युवराज युवराज मला माफी द्या, युवराज चुक या बाहेरला. नाही नको, मला बाहेर नेऊ नका, मी तुमच्या पाय पडतो, मी तुमच्या पाय पडतो, चुकलो मी युवराज, मी पाय पडतो तुमच्या. आणि बंद कर मोरपंत, वाचवा मोरपंत, चुकलो. आवाज नाही पाहिजे, चुकलो मी घबरा. युवराज युवराज तुमच्याशी वाईट वागलो, माफी द्या मला युवराज, माफी द्या. अरे लूट आता आपलं काय होणार पंत? आपलं आपल्याला कोणती शिक्षा होणार? आपल्या बरोबरचा एक माणूस गेला देवा. घडेलूट ती ही मोठी शिक्षा. हे चुकलंच. आपलं काय होणार आता? सोडा, अरे सोडा, अरे सोडा, बंद ना आयाजी, बंद मोर, बंद वाचवा, वाचवा मला आयाजी, बंद. अरे कुठं आहे तुम्ही? अरे माझा कडे वाटतं युवराज, माफी द्या युवराज, चुकलो मी. जे झालं ते योग्य आहे. अदंड्यान दंडयंत्याच्या दंड्यास चैवाप्य दंडयन, अयशो महादापनोती नरकं चैव गच्छती. म्हणजे जो राजा दंड करण्यास पात्र आहे तो दंड करतही आणि शिक्षाही देत नाही, असा राजा अपयशी ठरतो. एवढंच नाही तर त्याच्या कृतीनं राज्याचाही सर्वनाश होतो. त्यामुळे जे झालं ते योग्यच. आशीर्वाद द्या मातोश्री. काय आशीर्वाद देऊ तुम्हाला? नेहमी देता तोच, आयुष्यमान भव, सुखी भव. आयुष्यमान भव. मातोश्री, आम्ही तुमच्या रोज पाया पडतो, तुम्ही आम्हाला हसत मुखाने आशीर्वाद देता,
परंतु आज तुम्ही आम्हाला नेहमीसारखा आशीर्वाद नाही दिलात. काय करावं काही सुचत नाही बाळराज. तुमची प्रकृती तर बरी आहे ना? बरी आहे. तुम्ही काल रात्री झोपलात नाही, रात्रभर जागे होतात. आम्ही तुम्हाला पाहिलं, तुम्ही वारंवार उठत होतात, खिडकीपाशी जात होतात. नाही झोप लागली आम्हाला रात्रभर. काय झालं की माल सावंत सरदारांच्या आरोहीने तुम्ही बेचैन झालात? भीती वाटली तुम्हाला? महाराज, या क्षणाला आम्हाला महाराजांची खूप खूप आठवण येते. मातोश्री, आपलं काय होईल याची सतत काळजी लागून राहते महाराज. तुम्ही नका चिंता करू, आम्ही जातो आणि दादासाहेबांची माफी मागतो. अव ज्यांनी माफी मागायला पाहिजे त्या माफी मागतच नाही. माफी होय, माफी. दादासाहेब काय बोलताय, आम्ही माफी मागायची? अहो मागा की, त्यात कसला आलाय कमीपणा? कमीपणा आणला तुम्ही. म्या या हंबीररावानं तुम्हाला कमीपणा आणला? मग ऐन वेळी पाठ फिरवलीत तुम्ही. काय बोलताय, कसली पाठ फिरवली हो म्या? अहो तुम्ही अंधारात तीर मारत होता, मला मोगम खलीत पाठवत होता. बाळराजेंच्या माग उभं राहा, त्यांना आशीर्वाद द्या, म्या हो म्हणलो, पण तुम्ही त्याचा गैरअर्थ काढला. एवढंच नाही तर बाळराजेंच्या लग्नात म्या तलवार घेऊन त्यांच्या माग उभं राहिलो, तर त्याचा बी काढणाऱ्यांनी वेगळाच अर्थ काढला. असं नसतं व, असा आपल्या सोयीचा गैरअर्थ काढायचा नसतो. दादासाहेब काय बोलताय तुम्ही? काय चुकीचं बोललो मी? मोहित्यांचं इमान महाराजांच्या पायाशी हे काय ठावं नव्हतं भाई. तुम्हाला कशी बेईमानी करू हो आम्ही? या लेकराची मधल्या मधी तुम्ही दयना केली तो. ते नको नको म्हणत असताना तुम्ही त्यांना मंचकारोहण करायला लावलं. राज राज म्हणून त्यांच्यावर राजे पण लादलं, त्यांच्या डोळ्यात जहर भरलं. काय उपयोग झाला? जसा बाहू दिसला तसं धावत सुटलं आणि शंभूराजांना कडकडून मिठी मारली. त्यांनी बघितलं नव्हतं तुम्ही? कुठं राहिला व तुमचा मंचकारवणाचा हट्टा? कुठं राहिला तुमच्या कारभाऱ्यांचा कारस्थानाचा त्यो खेळ? कुठ राहिला वैराचा विस्त? कुठ? म्या या स्वराज्याचा एक साधा मावळा. आमच्या महाराजांनी माणसं जोडाय शिकवली, तोडाय नाही शिकवली. अहो ज्यांनी दऱ्या खोऱ्या दगड दोंड माणूस कुणू जाड जुडू समद समद जोडलं हे ध्यानात ठेवा. आणि त्यांच्या माग त्यांच्या नावानं स्वराज्याच्या या शेतामध्ये इंगळाच पाभार नका धरू. जातो म्हणजे आम्ही इंगळ पेरतोय? ते तुमचं तुम्ही ठरवा, माझ काय. माग आलतो तो राजमातोश्रींना वर्दी द्यायला, आज आलोय तो भाऊ म्हणून तुम्हाला समज द्यायला. उद्या स्वराज्याचा मावळा म्हणून तुम्हाला कैद करायला यायला लावू नका. मातोश्री,
माफी मागतो दादासाहेबांची. थांबा बाळराजे. तुमच्यावरती वेळ येणार नाही. आम्हीच जातो शंभूराजांकडे.